नमस्कार, आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील मुंग्यांचा विजय हा धडा वाचून दाखवणार आहे. एक होते जंगल. जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी, माकडे, खारी, कीटक आनंदाने राहायचे. त्या जंगलात एक हत्ती राहत होता. तो आपल्या मोठ्या डोक्याने झाडांवर धडका मारायचा, झाडे खाली पडायचे, पक्ष्यांची घरटी मोडून जायची, अंडे फुटायचे, पक्षी भरायला उडायचे, छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पळायचे, सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे. सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा. सारे प्राणी पक्षी दुसऱ्या झाडाकडे गेले की तोही तिकडे जायचा, ते झाड पाडायचा. मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे जात, हत्ती तेही झाड पाडायचा. शेवटी सर्वांनी मिळून हत्तीला विनंती केली की त्याने उगीचच झाडे पाडू नये, दुसऱ्यांना त्रास देऊ नये, त्याने सुखात राहावे, इतरांनाही सुखाने राहू द्यावे. इवल्याशा मुंग्यांनी दादा म्हटलेले हत्तीला आवडले नाही. तो म्हणाला, दादा नाही राजा म्हणा मला राजा. एक मुंगी म्हणाली, राजा दुसऱ्यांचं रक्षण करतो, त्यांची घरं नाही पाडत तुझ्यासाठी. हत्ती आता मात्र फारच चिडला. एची मुरडे फारच बोलते आहेस, असे म्हणत तो रागारागाने मुंग्यांचे वारूळ सोंडेने पाडू लागला. त्याबरोबर वारुळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंड्या चिरल्या. सोंड्याच्या आतील नाजूक कातडीचा त्यांनी कडकडून चावा घेतला. ची 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 करत हत्ती ओरडायला लागला. त्याला काही सुचे ना. त्याने आपले सोंड झाडाच्या खोडावर धडाधड आपटायला सुरुवात केली. आपटून आपटून हत्तीचे सोंड दुखायला लागले. रडकुंडीला आला. मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विनवू लागला. मुंग्या म्हणाला, इथून दूर जाशील की नाही? हत्ती म्हणाला, हो हो जाईन. झाडं पाडायचं सोडून देशील की नाही? हो हो झाडं पाडणं सोडून देईन. मग हत्तीच्या सोंडीतून साऱ्या मुंग्या भराभर बाहेर आल्या. तसा हत्ती मान खाली घालून निघून गेला. सगळ्या पक्ष्यांना, प्राण्यांना, कीटकांना आनंद झाला. इवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले. सगळ्यांनी मुंग्यांना शाबासकी दिली. लेखिका आहेत उज्ज्वला केळकर.